हॅलो एवरीवन, बघा आज आपण जे बघणार आहोत एक्झॅक्टली टेक्निकलचा अभ्यास कसा करायचा, राईट? आपण आतापर्यंत बघितलं नॉन टेक्निकलचा कसा करायचा, राईट? तर टेक्निकलचा अभ्यास करताना एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या पॉईंटवर फोकस केला पाहिजे. पहिला पॉईंट, तुमची जी काही एक्झाम असते ते आपला IBPS पेपर कंडक्ट करतो, राईट? सर्वांनाच माहिती IBPS पेपर कंडक्ट करतो, आपल्याला पेपर मध्ये कॅल्सी अलाउड असते. फर्स्ट कॅल्सी अलाउड असते का? कॅल्सी अलाउड असते का एक्झामला? नाही, कॅल्सी अलाउड नसते. पण एक्झामला कॅल्सी अलाउड नाही, क्वेश्चन कशा रिलेटेड येतात? क्वेश्चन थेरॉटिकल रिलेटेड जास्त येतो, राईट? जे काही तुमचा 2018 ट्रान्सको ईईचा पेपर होता, 13 जानेवारीला पेपर झाला होता, तर 13 जानेवारी 2018 पेपर झाला होता, तर 13 जानेवारी 2018 पेपरला मॅक्सिमम क्वेश्चन तुमचे पॉवर सिस्टमवर आले होते, राईट? त्यामुळे आपण असं प्रेडिक्ट करू शकत नाही की हा सब्जेक्ट स्किप करू, तो सब्जेक्ट स्किप करू, करेक्ट? एक्झामसाठी प्रिपरेशन करताना सगळे सब्जेक्ट तेवढेच इम्पॉर्टंट राहतात, पण जास्त प्रमाणात वेटेज बोलला तर पॉवर सिस्टम मशीन, करेक्ट? आता याचे जे काही न्यूमेरिकल आणि थेरॉटिकल बेस्ड पेपर असतो तर लक्षात घ्या, जो काही येणार पेपर असतो अप्रॉक्स 30 ते 35 क्वेश्चन हे तुमचे थेरी असतात, 30 ते 35 क्वेश्चन थेरी असतात, राईट? आणि 15 ते 20 क्वेश्चन तुमचे येईचा पेपर न्यूमेरिकल असतात, न्यूमेरिकल किंवा थिअरी बेस्ड रिलेशन बेस्ड म्हणाल, रिलेशन बेस्ड म्हणजे काय? त्याला फॉर्म्युला लागतो. असं एक्झाम्पल देतो तुम्हाला, सगळे तुम्ही टेक्निकलचा अभ्यास तर करत असताना जातात, केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी, काय यूज करतो रे आपण? मेगर यूज करतो, राईट? म्हणजे हाय रेजिस्टन्स किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी मेगर यूज करतो. अजून एक दुसरं मेथड आहे लॉस ऑफ चार्ज मेथड, करेक्ट? लॉस ऑफ चार्ज अजून एक मेथड आहे लॉस ऑफ चार्ज मेथड, राईट ना? मग लॉस ऑफ चार्ज मेथडने तुम्हाला कुठली काळजी माहिती पाहिजे? लॉस ऑफ चार्ज मेथडने गणित देणार आहे का, एक्झाम्पल न्यूमेरिकल येणार आहे का? नाही. लॉस ऑफ चार्ज इज द मेथड फॉर फाइंडिंग द डॅश लो रेजिस्टन्स, मीडियम रेजिस्टन्स, हाय रेजिस्टन्स, नन ऑफ दिस. Used for measurement of high resistance. Loss of charge method is used for measurement of high resistance. Correct. Megar ka sarvanna maithi. Suppose. Question aala tumhala. From measurement manna question aala. Kaay question aala? Lissajous figure in CRO. Lissajous figure gives the information regarding. Kasha se related information dete? Frequency related information dete. Kiwa phase shift cha related information dete. म्हणजे या जे काही कॉम्प्लिकेटेड थेरॉटिकल बिट्स आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतो, राईट? किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जो काही बक बूस्ट चॉपर किंवा बक चॉपर, त्याला स्टेप डाऊन चॉपर किंवा स्टेप अप चॉपर किंवा स्टेप डाऊन स्टेप अप चॉपर बोलतो, राईट? त्याच्यावर क्वेश्चन कसा विचारतील? त्याच्यावर क्वेश्चन विचारतील फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. सर त्याच्यावर सिम्पल एक न्यूमेरिकल देऊ शकतात, फाइंड आउटपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज इज गिवन, इफ इट इज अ स्टेप डाउन चॉपर हैविंग अ ड्यूटी सायकल 0.5 0.4 0.9 एटसेट्रा. पण इफ ड्यूटी सायकल रिप्रेझेंटेड बाय अल्फा, अल्फा इक्वल टू टी ऑन डिवाइडेड बाय टी. व्हाट इज इन बाय टी ऑन? सो टी ऑन मींस समथिंग बट ऑन पीरियड. सो व्हाट इज अल्फा? अल्फा इज अ ड्यूटी सायकल. सो टी ऑन डिवाइडेड बाय टी. व्हाट इज इन बाय दैट? टी ऑन प्लस टी ऑफ, करेक्ट? सो दैट इज T on divided by T on plus T on, right? Correct. You can easily find out the duty cycle. From the duty cycle, what is the formula for step down chopper? V out is equal to alpha times Vs, right? Correct. Now, there are possible solution. T on divided by T into Vs. There are asal solution to. Kasa. T on into F into S. याच्यावर आपण मोड पडतात, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन स्कीम आणि कुठली आहे
pulse width modulation technique, FM technique and pulse width modulation technique, right? Yeah, type of abhyas. Next, thyristor protection is provided for. Thyristor protection was the theoretical question. Sir, what is the divinity protection is used for? Varistor across thyristor is used for varistor. Varistor is nothing but a non-linear resistance. Over voltage must not protection provide karne se kaam karto. Di by dt protection kaise bhi provide karne se kaam karto. Di by dt protection over current must not protection provide karne se kaam karto. Right na? Fast acting circuit breaker kiwa fuse over current must not protection provide karne se kaam. Mhanje je kai protection scheme of thyristor ahe tya protection scheme vara theoretical question design hoto. Right? Numerical tumka kutun design hoil. Chopper is the best. एकदम हर्ट मानला जातो पॉवर सिस्टम पॉवर इलेक्ट्रॉनिक्स च की तिथे न्यूमेरिकल येण्याचे चांसेस जास्त असतात. ड्युटी सायकल जरी फाइंड करायला विचारते किंवा तुम्हाला स्टेप अप चॉपर त्यानंतर सॉरी क्लास ए चॉपर क्लास बी चॉपर क्लास सी चॉपर एटसेट्रा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली टेक्निकलचा अभ्यास करताना ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की थेरॉटिकल बिटला जास्त लक्ष देणं तर गरजेचं आहेच त्याचसोबत सोबत फॉर्म्युला बेस एक्झाम्पल पण तुम्हाला जास्त देण्याची गरज आहे. करेक्ट. बघ पॉवर सिस्टम खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे. ते एक्झॅक्टली काय प्रिपरेशन केली पाहिजे पॉवर सिस्टमची ते आता आपण एका व्हिडिओत सांगणं इम्पॉर्टंट पॉसिबल नाही. राईट. त्यामुळे फक्त मी एवढंच या ठिकाणी कंटेंट मध्ये सांगेल तुम्हाला टेक्निकलची प्रिपरेशन करताना तुमचं नॉन टेक्निकल तेवढंच इम्पॉर्टंट राहतं आणि टेक्निकलची प्रिपरेशन करताना प्रत्येक सब्जेक्ट माझा परफेक्टच झाला पाहिजे असं धरून विचार करू नका. राईट. एक्झाम ओरिएंटेशनने विचार करा. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करा. तुम्ही पेपर देता ज्युनियर इंजिनियरचा तुम्ही प्रॉब्लेम केले गेटचे फायदा आहे का काही नाही मिनिंगलेस. त्यामुळे कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन करताना अगोदर त्या एक्झामचं स्टँडर्ड बघितलं पाहिजे एक्झॅक्टली त्या एक्झाम मध्ये काय इम्पॉर्टंट आहे त्या एक्झाम मधून आपल्याला एक्झामचे लेवल कुठले आहेत त्याचा अंडरस्टँडिंग सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट. सपोज तुमचा पेपर आहे ज्युनियर असिस्टंट इंजिनियरचा आणि तुम्हाला एकदम बेसिक क्वेश्चन आला काय सिरीज रेजिस्टन्स फाइंड करा येईल का नाही. हा नेटवर्क मध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकता थेव्हिनियन व्होल्टेज फाइंड करा किंवा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड करा पण तुम्हाला दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये दिले आणि त्याचं इक्विव्हॅलंट सिरीज रेजिस्टन्स फाइंड करायला विचारलं तर ते क्वेश्चन एकदम मध्ये विचारणार नाही. राईट. क्लियर. ओके. ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर म्युच्युअल इंडक्शन वर काम करतो पॅरेडॉक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. राईट. इथपर्यंत तुम्हाला क्वेश्चन काय विचारते ट्रान्सफॉर्मर मधून ट्रान्सफॉर्मर मधून तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारतील मॅक्सिमम इफिशियन्सी